नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघत आहोत खानदेश स्पेशल हिरव्या मिरचीचा ठेचा। हा ठेचा अगदी पोपटी मिरच्या ज्या जाड जाड येतात बाजारामध्ये त्यांचा बनवलेला असतो, अशा जाड हिरव्या मिरच्या इकडे नेहमीच विकत मिळतात। आणि यांचे मी दोन धुवून घेतलेले आहेत, नाके काढलेले आहेत आणि दोन दोन तुकडे करून मी तव्यावर घातलेले आहेत। यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे आणि तेलावर ह्या मिरच्या छान खमंग परतून घेत आहे। हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतो, त्याचप्रमाणे कॅप्सेसिन नावाचा एक घटक असतो, तो घटक शरीरातील ब्रेनमधील हायपोथॅलमसला उत्तेजित करतो। इथे एक कूलिंग सेंटर असतं, याला उत्तेजित करून बॉडी टेम्परेचरला डाऊन करतो आणि यामुळे उष्णकटिबंधातील लोक भारतासारख्या ठिकाणी मिरचीचा भरपूर उपयोग केला जातो आणि याचा फ्लेवरचा एन्जॉय केला जातो। मिरचीमध्ये झिरो कॅलरीज असतात आणि ही मेटाबॉलिझम वाढवते, चयापचय रेट वाढवते, यामुळे वजन कमी करण्यासाठी मिरची उपयुक्त आहे। मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरॅटिन सुद्धा असतं। बीटा कॅरॅटिनमुळे व्हिटॅमिन ए सिंथेसिसला मदत होते आणि त्वचेचा रंग छान होतो, त्वचेचे बरेचसे विकार आटोक्यात येतात। ही जाड मिरची फार तिखट नसते, थोडीशी जर तिखट असेल तर आपण या ठेच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घालू शकतो, किंवा फार तिखट नसेल तर आपण शेंगदाणे यामध्ये मिसळले नाही तरी पण हा ठेचा अतिशय स्वादिष्ट आणि चवीला खूपच छान लागतो। मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत, आता ह्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि मी आता तव्यावर अगदी मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत, शेंगदाणे ऑप्शनल आहेत। हे शेंगदाणे थोडंसं तेल टाकून छान मी भाजून घेते आहे। शेंगदाणे हे एक प्रकारचे नट्स आहेत, यामध्ये प्रोटीन्सची मात्रा भरपूर असते, त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्ससुद्धा असतात। शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत, आपण हे प्लेटमध्ये काढून घेत आहोत। खानदेशमध्ये ठेचा बनवण्यासाठी ही अशी स्पेशल बडगी येते। ही लाकडाची बनवलेली असते आणि यात्रांमध्ये विकत मिळते किंवा अशी फेरीवाल्यांकडे सुद्धा ही विकत मिळते। यामध्ये मी स्वच्छ धुतलेला कोथिंबीर चिरून घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये आपण घालत आहोत आणि 7-8 पाकळ्या लसूण मी यात घातलेला आहे। हे सर्व मी कुटून घेत आहे आणि ठेचून घेत आहे। ठेचण्याच्या या प्रक्रियेमुळेच या पदार्थाला ठेचा असे नाव पडलेले असावे। हे आपल्याला एकदम बारीक ठेचायचे नाही, थोडेसे जाळसर ठेचायचे आहेत, म्हणजे याची टेस्ट एकदम उत्तम अशी लागते। असा ठेचा महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडे बनवला जातो। तुमच्याकडे तुम्ही कशाप्रकारे ठेचा बनवता नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका। चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा दाबा, ज्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। ठेचा आपला छान असा तयार झालेला आहे आणि हे हा मी ठेचा एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेत आहे। हा ठेचा कळण्याच्या भाकरीसोबत खूपच छान लागतो, किंवा साध्या पोळीसोबत सुद्धा खातात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पराठे, बीटचे पराठे, पालक पराठे यासोबत सुद्धा हा ठेचा अतिशय छान लागतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या रंगोली अँड रेसिपी बाय कीर्ती लोखंडे या फेसबुक ग्रुपवर जॉईन होऊन पोस्ट करा, म्हणजे मला सुद्धा बघता येईल। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।